नमस्कार, श्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण गॅस न पेटवता खोबऱ्याचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक कप म्हणजेच एक वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आपल्याला मोदक जे आहे ते थोडे हलवाई स्टाईलमध्ये बनवायचे आहे, त्यामुळे मी इथे मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर मिल्क पावडरचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही देखील केला तरी देखील चालेल। त्यानंतर मिल्क पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर यामध्ये मी आता 1/4 कप पिठी साखर ॲड करून घेणार आहे आणि हे देखील आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर इथे मी 1 कप म्हणजेच 1 वाटी खोबऱ्यासाठी 1/4 कपच साखर वापरलेली आहे। मला मोदक जे आहेत ते जास्त गोड प्रमाणात नको आहे म्हणून मी इथे साखरेचा वापर कमी केलेला आहे। तर यामध्ये मी आता थोडं करून दूध ॲड करून घेणार आहे। इथे मी साधारण 1/2 कप जे आहे ते दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं यामध्ये बसेल या सारणामध्ये तेवढंच आपण दूध ॲड करून घेणार आहोत, कारण आपल्याला मोदकाचं जे सारण आहे ते आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे। आपल्याला ज्या पद्धतीने लाडू वळताना लागतं तसंच याचं सारण आपण बनवून घेणार आहोत। नंतर अजून थोडंसं दूध ॲड करून घेते मी यामध्ये। तर आपलं जे सारण आहे ते आता थोडंसं चिघड झालेलं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचं सारण मोदकासाठी लागणार आहे। तर तुम्हाला यामध्ये जर विलायची पावडर ॲड करायची असेल तर ती तुम्ही करून घेऊ शकता यामध्ये आता, कारण आपलं जे सारण आहे मोदकासाठीचं ते इथे रेडी झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीचं आपल्याला सारण लागतं। तर मी इथे साधारण 1/2 वाटी जे आहे ते दूध घेतलं होतं, तर मी त्यातली निम्मीच वाटी जी आहे ते दूध वापरलेलं आहे, बाकीचं दूध हे तसंच वापरलेलं आहे। त्यानंतर इथे मी जे दूध वापरले तर इथे दुधाऐवजी तुम्ही क्रीमचा म्हणजेच आपली जी घरची साय असते त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। त्याचे देखील मोदक जे आहेत ते खूप छान लागतात। तुमच्याकडे जर साय नसेल तर तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम देखील यूज केलं तरी देखील चालेल। तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे अशा पद्धतीने। हा मी 1 नंबरचा साचा घेतलेला आहे आणि याला आपण आता आतून थोडंसं तूप लावून घेणार आहोत, कारण आपण यामध्ये जे सारण भरणार आहे ते त्याला चिकटून राहायला नको म्हणून याला आपण थोडंसं साईडने तूप लावून घेणार आहोत। तर आता यामध्ये मी आपलं जे सारण आहे ते ॲड करून घेते। तुम्हाला दाबून भरायचं आहे भरताना। आता हे आपण काढून घेऊया। तर हे आपण आता काढून घेऊया। अतिशय मस्त असं मोदक तयार झालेला आहे आपला, तुम्ही पाहू शकता। तर इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे या बाउलमध्ये आणि हे जे खोबरं आहे हे मी यावरून अशा पद्धतीने थोडंसं डेकोरेट करून घेणार आहे मोदकाला। आणि हे एका डिशमध्ये काढून घेणार आहे। अतिशय मस्त दिसतो आहे आपलं मोदक आणि याच पद्धतीने मी आता बाकीचे मोदक देखील तयार करून घेणार आहे। तर इथे मी राहिलेले जे मोदक आहेत ते करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे अतिशय छान दिसत आहेत। यावरून मी जे खोबरं वापरलं होतं डेकोरेशनसाठी ते देखील अतिशय छान दिसत आहे आणि हे खायला देखील खूप टेस्टी लागतात। तर तुम्ही देखील या गणेशोत्सवात घरच्या घरी गॅस न पेटवता खोबऱ्याचे मोदक नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर मग पुन्हा भेटूया, धन्यवाद.